मी सातत्यानं सांगतो आहे. आधी आपण याच माध्यमातून सांगत राहिलो की देशाला या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढायचं असेल तर केंद्र सरकारनं प्रधानमंत्र्यांनी देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेलच या देशामध्ये लागू करायला हवं हे सगळ्यांचं आता एकमत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच करोनाचे संसर्ग आहे, वरखाली होतो आहे, पण नियंत्रण करण्याचं काम उत्तम प्रकारे सुविधा पुरवण्याचं काम आरोग्यविषयक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि त्याचं कौतुक देशात नव्हे तर जगभरात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय करताय, उच्च न्यायालय करताय, सर्वत्र महाराष्ट्राची पाठ थोपटली जाते. प्रधानमंत्र्यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रधानमंत्री किंवा सरकार हे जागेवरच आहेत, पण त्यांचं अस्तित्व दिसणं गरजेचं आहे. अदृश्यपणे काम करून चालणार नाही, पण सरकार असलं किंवा नसलं तरी हा देश सध्या या संकटाच्या काळामध्ये फक्त राम भरोसे पद्धतीनं सुरू आहे. ज्या पद्धतीनं गंगा यमुनीमध्ये प्रेतांचा खच पडलेला आहे, कोरोनाग्रस्तांची प्रेत वाहत किनाऱ्याला लागली आहेत, त्यांच्यामध्ये अंत्यसंस्कार करण्याचं भाग्यसुद्धा संस्कारसुद्धा होत नाही आहेत, हे या देशामध्ये यापूर्वी कधी झालं नव्हतं. त्याच्यामुळे लोकांना असं वाटत असेल देश के प्रमुख विपक्ष नेताओने प्रधानमंत्रीजी को एक खत लिखा है, चिंता व्यक्त की सेंट्रल विस्टा का जो प्रोजेक्ट है वो कुछ दिनों तक आप स्टॉप कर दीजिए और वो पूरा जो पैसा है 20-25 हज़ार करोड़ का वो आप कोरोना के निवारण के लिए यूज़ कीजिए. छत्तीसगढ़ विधानसभा का काम, नई विधानसभा जो बनाने का काम चल रहा था, छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री ने उस पर रोक लगाई और पूरा उनका जो बजट है वो कोरोना के लिए लाया है. तो अब ये देश की स्थिति ऐसी है, आप दिल्ली का नक्शा बदल के क्या करोगे? यहाँ लोग जिंदा रहने के लिए संघर्ष कर रहे हैं, लोगों को आप लोगों की हालत देखिए. तो ये बात जो है उद्धव ठाकरे से लेकर स्टालिन हो, ममता जी हो, सोनिया जी हो, सभी ने एक प्रधानमंत्री को पत्र लिखा उस बारे में और चिंता जाहिर की है. जिस तरह से मद्रास हाईकोर्ट ने लताड़ा है, मुझे लगता है चुनाव आयोग असली गुनहगार है. एक चरण में चुनाव हो सके, 8 चरणों तक आपने चुनाव खींच कर क्या किया, आपने राजनीति की है और एक कोरोना का संक्रमण बढ़ने के लिए आपने एक ताकत दी है, ये बहुत ही देश के लिए दुर्भाग्यपूर्ण बात है. केंद्र विस्टा प्रोजेक्ट संदर्भात सध्या मोठी चर्चा होती है, फोटो काढण्यात आता मनाई करण्यात आली आहे, जेव्हा हा मुद्दा बाहेर आला. हा मुद्दा बाहेर आलेला नाही, हा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे, पण ज्या प्रकारे या देशामध्ये कोरोनाचं संकट भयंकर पद्धतीनं वाढतं आहे आणि गंगा यमुना अनेक नद्यांमध्ये प्रेत वाहताना दिसत आहेत, म्हणजे अंत्यसंस्कार करायला सुद्धा स्मशान आणि कब्रस्थानं कमी पडत आहे, तेव्हा हे सगळं समोर आलं आहे. त्यानंतर लोक म्हणत आहेत की या सेंट्रल विस्टा, नवीन पार्लमेंट, प्रधानमंत्र्यांचं नवीन निवासस्थान याची गरज काय आहे? 20-25 हज़ार कोटी खर्च करून तुम्ही ह्या दिल्लीचा नक्शा बदलताय, त्यापेक्षा देशाची हालत जी सध्या आहे गंभीर आहे ती सुधारण्यासाठी, लोकांना जीवदान देण्यासाठी, ऑक्सिजन, बेड्स, औषधं, लसीकरणासाठी हे पैसे वापरावेत, अशा प्रकारचं एक पत्र या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, त्यात माननीय उद्धव ठाकरे आहेत, एम जे स्टॅलिन आहेत, ममता बॅनर्जी आहेत, सोनिया गांधी आहेत, सगळे आहेत, सीताराम येचुरी आहेत, शरद पवार आहेत, सगळ्यांनी प्रधानमंत्र्यांनी कळवलं आहे की सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट वरती हा इतका मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज नाही.